दर्शकों जय भीम, मैं दीपक मोरे आपका स्वागत करता हूँ इस विशेष प्रोग्राम में जिसका नाम है महाधम्म चर्चा। जहाँ पर ये धम्म चर्चा का आयोजन किया गया है उस जगह का नाम है मोताड़ा। इस गांव में हम हैं और भारतीय बौद्ध महासभा और कालकथित शिवाजी राव वानखेड़े इन बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित इस प्रोग्राम का यहाँ पर आयोजन किया गया है। महाचर्चा में हम यहाँ पर मौजूद है, हमारे साथ बहुत से लोग यहाँ पर मौजूद है। हम इनसे सवाल करेंगे और उनसे हम सवालों के जवाब यहाँ पर लेने वाले हैं। तो हमारे साथ कुछ लोग हैं। सर, मैं आपसे पूछना चाहूँगा कि सबसे पहले कि धम्म हम किसे कहेंगे? मला असं वाटतं धम्म म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी जो उपदेश केला त्या उपदेशाला आपण धम्म म्हणतो। आणि धम्म दुसरं तिसरं काही नसून जीवन जगण्याची कला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की धम्म हा पुस्तकात नसून तो व्यक्तीच्या आचरणात आहे, असं मला प्रेझेंट होतं धम्म म्हणजे। धम्म और धम्म की मूवमेंट इस विषय को लेकर हम यहाँ पर चर्चा कर रहे हैं और हमारे साथ और भी कुछ लोग हैं जिनसे हम जानेंगे धम्म किसे कहे। सर हमारे साथ है, सर हमें बोलने वाले हैं कि धम्म किसे कहे। ये एक अपनी आचार पद्धति है। जीवन में यदि आप सुख चाहते हैं तो आपको धम्म अपनाना बहुत जरूरी है। धम्म में हमने हमारे आचरण के लिए और हमारा खुद का जो विकास है वो खुद कर सकते हैं और वो विकास की वजह से दूसरों को उनका विकास करने के लिए हम इस धम्म के माध्यम से बात कर सकते हैं, उनका भी विकास कर सकते हैं। धम्म एक जीवन पद्धति है, इतना मैं कहूँगा। ज्ञान और विज्ञान, जो इंसान में ज्ञान है और जो विज्ञान के ऊपर चलता है वो बुद्ध है। धम्म, धम्म बोले तो जीवन जगने की कला। और उसमें क्या रहता है धम्म में? आचरण करना। जब तक अपन आचरण खुद आचरण नहीं करेंगे, और आचरण करना बोले तो क्या है? पंचशील का पालन करना। पंचशील क्या है? हर आदमी ने वाक सूचि, मन सूचि आणि देह सूचि, ऐसे तीन प्रकार के हैं। वाक सूचि, जब अपन बोलते हैं तो धम्म के अनुसार बोलना चाहिए, लोगों के लिए अच्छा बोलना चाहिए। देह सूचि बोले तो देह से कोई भी अशुद्ध काम, कोई अपने से कोई हिंसा, किसी का मन दुखाना, ऐसे देह से चोरी करना, देह से एखादे वस्तु को मारना, ये कभी नहीं होना चाहिए। मन सूचि बोले तो मन से भी किसी के बुराई नहीं चाहना, ये हो गया धम्म के बारे में। और संग, जब तक अपन संग बोले तो चार लोगों का संग, पांच लोगों का संग, जब अपन इकट्ठा नहीं होते और जब तक अपन एक संग से, एक विचार से, जब तक अपन विचार विनिमय नहीं करते तब तक संग नहीं बनता। और जब तक ये तीनों चीज़ें, जो समाज में तीनों चीज़ें रुचती है वो समाज आगे निकल जाता है, ऐसा मेरा कहना है। बुद्ध म्हणजे काही नाव नाही, जात नाही, धर्म नाही, तर बुद्ध म्हणजे ज्ञानी पुरुष ज्यानं आपल्या अथक परिश्रमानं या जगामधून दुःख दूर करण्याचा म्हणजे दुःख निवारण्याचा मार्ग शोधून काढला, त्याला बुद्ध म्हणतात। धम्म म्हणजे जो धम्म म्हणजे जगातून दुःख दूर करण्याचा जो मार्ग आहे, जो या बुद्धानं दाखवलेला आहे, त्याला धम्म म्हणतात। आणि हा धम्म जनमानसापर्यंत पसरवण्याचं जे कार्य करतात त्यांना संघ म्हणतात, बुद्ध, धम्म आणि संघ। मुझे ऐसा प्रतीत होता है सर कि बुद्ध, धम्म और संघ, ये जो मार्ग है ये अनुसरण करने वाला होता है, जो रास्ता है विशुद्ध मग्ग मतलब वो रास्ता, और जो बुद्ध धम्म संघ के राह पर चलने वाले इंसान को हम विशुद्ध मग्ग भी कह सकते हैं। विश्वदीपत तथागत भगवान गौतम बुद्ध ने पंचशिला का आचरण करने के लिए कहा है, उसे ही विशुद्धि मार्ग कहते हैं। और पंचशील जिसने अच्छी तरह से पालन किया है उसी को ही अच्छी तरह से विशुद्धि पद कहा जाता है। हमारा अगला सवाल इस पूरे लोगों को आपको है, जो लोग ये इस सवाल का जवाब जानते हैं वो अपना हाथ खड़ा करें। हम सदाचार किसे कहेंगे, सदाचार की परिभाषा क्या है बताइए। भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार सदाचाराचा मार्ग म्हणजे तो आर्य अष्टांगिक मार्गाचा अर्थ असा आहे की कुठलंही कर्म हे सम्यक मार्गानं केलं पाहिजे। जसं भगवान बुद्ध म्हणतात की सम्यक दृष्टी म्हणजे काय, मी कुठलंही कृत्य
भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानानुसार सदाचाराचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आणि आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 8 प्रकारचे संकल्प भगवंतांनी सांगितलेले आहे। त्यामध्ये सर्वात पहिलं सम्यक दृष्टी की मी कुठलंही कार्य हे का म्हणजे कुठलंही पाहणं जे आहे मी जे समोरची व्यक्ती पाहतो ती चांगल्या विचारानंच पाहिन असा जो पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा असतो त्यालाच एक सदाचाराचा मार्ग म्हणून संबोधण्यात येते। पहिले बताई सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक आजीविका सम्यक स्मृति और सम्यक समाधान ये ऐसे अष्टांगिक मार्ग यहाँ पर होते हैं। तो सर ने सही यहाँ पर जवाब दिया है। और भी कुछ लोग हैं उनसे हम जानेंगे सदाचार किसे कहे और कोई अगर जानना बताना चाहेगा तो वो हम हाथ खड़ा करें। तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला सदाचार म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय म्हणजे जो दुःख निवारण्याचा मार्ग आहे त्यालाच आपण सदाचाराचा मार्ग असं म्हणत असतो। अष्टांगिक मार्ग हम किसे कहे त्यामध्ये 8 मार्ग येतात 8 भाग येतात सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक संकल्प सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृति आणि सम्यक समाधि। सदाचार म्हणजे आपल्या सद्गुणांचा विकास आपल्या बौद्ध धर्मामध्ये पंचशील तत्व सांगितलेली आहेत आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहे। पंचशील तत्वांचं पालन करणेच म्हणजे सत्य बोलणे असत्य न बोलणे मादक पदार्थाचं सेवन न करणे चोरी न करणे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल सद्गुणांची आपल्याला कास धरायची असेल तर आपल्याला पंचशील तत्वाचं पालन करावं लागेल। त्याचप्रमाणे अष्टांगिक मार्गाचं आचरण केल्याने सम्यक विचार सम्यक संकल्प सम्यक आजीविका या प्रकारचा अशा प्रकारच्या आर्य अष्टांगिक मार्गाचा जर अवलंब केला तरच खऱ्या अर्थाने सद्गुणांचा विकास होईल आणि सदाचारसुद्धा आपला चांगला होईल। सदाचार किसे कहे ये इस सवाल का जवाब हम लेने वाले हैं और हमारे साथ बहुत से लोग हैं उनसे हम जानेंगे। सर बताइए कि सदाचार किसे कहेंगे। यह महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध 2500 साल पहले जब इस जम्बूद्वीप में उन्होंने जन्म लिया माता महामाया की कोख से तब जाकर उन्हें पता चला कि इस संसार में बड़ा दुख है और उस दुख को दूर करने के लिए उस दुख के ऊपर कोई मार्ग तलाश करने के लिए जब उन्होंने बहुत बड़ी तपश्चर्या की और उसके बाद पता चला कि भाई मेरे हाथ तो कुछ लगा ही नहीं है तब उन्होंने खुद एक मार्ग चुना और उस मार्ग में जब पहले उनको 4 आर्य सत्य पंचशील अष्टशील दशशील दशपारमिता ऐसे करते करते उनको पूरा धम्म मालूम हुआ और वो धम्म लोगों के सामने उन्होंने रखा। उसमें से हम पंचशील और अष्टशील इन दोनों को हमारे सदाचार का और हमारे सद्गुणों का भाव मानते हैं और उसी के तहत अगर हम हमारा जीवन व्यतीत करते हैं उसके तहत अगर हम जीना जानते हैं जीना चाहते हैं तब जाके कहीं हम सदाचार के तरफ सद्गुणों के तरफ बढ़ते हैं ये मेरा मानना है। सद्गुण का मार्ग मतलब भगवान बुद्ध ने जो 10 पारमिता बताई है वही एक्चुअल में सद्गुण का मार्ग है। जैसे कि प्रज्ञाशील दान वीर्य इत्यादि इसका समावेश इसमें होता है। सद्गुण मार्ग यालाच आपण 10 पारमिता असं सुद्धा म्हणतो। 10 पारमितामध्ये दान पारमिता निष्कर्म वीर्य यासारखे ह्या 10 पारमिता आहे। बौद्ध धम्मामध्ये दान पारमिता ही फार महत्त्वाची पारमिता आहे। विशाखा सुजाता बिंबिसार राजा हे जर आपल्या इतिहासातील हे जे आपले धम्म वाहक आहे संदेश वाहक आहे हे खरोखर यांनी जो दान केलं आहे जी दान पारमिता पार केली आहे त्या दान पारमितेवरच आपला धम्म हा टिकून राहिलेला आहे आणि म्हणून आपल्या धम्मामध्ये दान पारमितेला फार महत्त्वाचं असं स्थान आहे। आणि जो दान ह्या 10 पारमिता पार करतो तो बुद्ध होऊ शकतो असं आपल्या धम्मामध्ये सांगितलं आहे। म्हणून सर्वांनी ह्या 10 पारमिता पार करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं। हमारा अगला सवाल है धम्म की मूवमेंट गतिमान है या नहीं है। इस सवाल पर हम लोगों से चर्चा करने वाले हैं उनसे हम सवालों का जवाब लेने वाले हैं। हमारे साथ लोग हैं उनसे हम जानेंगे। सर बताइए। जय भीम।
मी समता सनिधर डिविजनल ऑफिसर आर के धुरंधर तालुका खामगाव जय भीम। धम्माची चवळ चळवळ गतिमान झालेली असं मी समजतो आणि कालच्या दिवशी धर्माची चळवळ फार कमी होती, दिवसेंदिवस भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ही धम्माची चळवळ फार गतिमान चालू झालेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं 1956 साली, त्यावेळच्या आणि आजच्या काळात फार परिवर्तन झालेलं आहे आणि म्हणून म्हणतो की धम्माची चळवळ भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून आणि शायरीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आजची धम्म चळवळ गतिमान झालेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गतिमान कोणी म्हणत असेल की नाही झाली तर तेच दोषी आहेत, जे म्हणत असतील गतिमान झाली नाही तर तेच दोषी आहे। इथं सांगण्यात आलेलं आहे, साहेबांनी सांगितलं की धम्म जर तुम्हाला कळत नसेल तर पुस्तकं घ्या, वाचा, पुस्तकांची आपापल्या घरी संविधान ठेवा, बुद्धांच्या धम्म ठेवा वगैरे, बाबासाहेबांनी काढलेले पुस्तक ठेवा। तुमच्याकडे भिक्खू येत नसतील, कार्यकर्ते येत नसतील, शायरी येत नसतील, पुढारी येत नसतील, तरी पण तुम्ही पुस्तकंसुद्धा वापरलेच पाहिजे आणि पुस्तकाच्या माध्यमातून धम्म चळवळ हे खेड्याखेड्यापर्यंत राबवलीच पाहिजे। धम्म हा गतिमान झालेला असं मी समजतो। जय भीम। धम्म की मूवमेंट अधिक उसकी गति बढ़ाने के लिए क्या संडे स्कूल जो यहाँ पर भराई जाती है या संडे स्कूल यहाँ पर लिया जाता है वो एक पर्याय यहाँ पर हो सकता है क्या? हम जानेंगे लोगों से। सर बताइए कि क्या कहेंगे कि संडे स्कूल जो भर रहा है अभी, तो वो धम्म की जो गति बढ़ाने के लिए क्या पर्याप्त है? बिल्कुल आवश्यकता है, कारण जोपर्यंत लहान मुलांच्या मनामध्ये तुम्ही धम्म रुजवत नाही तोपर्यंत तो चांगला व्यक्ती होणारच नाही, कारण काय आई वडील फक्त त्यांच्या घरापुरतेच त्यांना मर्यादित संस्कार देऊ शकतात, पण बाहेर जगात त्यांना वापरायचं आहे, जगायचं आहे, वावरायचं आहे, तर त्याच्यासाठी धम्माची गरज पडणारच आहे, धम्माशिवाय काहीच नाही। म्हणून या सद्धम्म संडे स्कूलची खरंच आवश्यकता आहे आणि हा ही जी मुवमेंट आहे हे नुसतं बुलढाणा जिल्ह्यातच न राबवतात अख्ख्या महाराष्ट्राभर याला प्रतिसाद मिळणार आहे आणि मिळणारच आहे। धन्यवाद। पाण्याच्या दुष्काळापेक्षा धम्माच्या विचारांचा दुष्काळ आपल्या समाजामध्ये अधिक आहे आणि याच माध्यमातून म्हणजे सद्धम्म संडे स्कूलच्या माध्यमातून जर मुलांना धम्म समजत असेल तर त्यापेक्षा मला वाटते सर्वात अतिउत्तम आहे, कारण ही समाजामध्ये फार गरजेची गोष्ट आहे। बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं पण शिक्षण घेत असताना धम्म हा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून धम्म जर सोबत असला तर उद्याची माणसं ही नीतिवान घडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला बोलायचं आहे। मैं अभी जगह ऐसा मतलब कहना चाहता हूँ कि जो अपना जो धम्म है या धम्म गतिमान करने के लिए एक जो बाबा साहब आम्बेडकर ने स्थापन की भारतीय बौद्ध महासभा है, लेकिन जो भारतीय बौद्ध महासभा के उद्दिष्ट है यह लोग भूल गए ऐसा मेरे को लगता है। लेकिन यह जो सद्धम्म संडे स्कूल है यह सद्धम्म संडे स्कूल ऐसा एक पर्याय है कि इसकी वजह से हम घर घर में जो अपना बौद्ध धम्म है यह बौद्ध धम्म घर घर में जाने के लिए ये अभिप्रेत है। जो छोटे छोटे बच्चे ये धम्म जानेंगे और वही धम्म जान के अंगीकारेंगे और ऐसा ही यह एक पर्याय है ऐसा मैं मानता हूँ। इससे अलावा आप जी नहीं सर, देखो अभी जो छोटे छोटे बच्चे यही जो धम्म का अंग बनना चाहिए, यही जो धम्म का अंग बनेंगे तो मेरे हिसाब से धम्म बढ़ने के लिए धम्म बहुत आगे जाएगा, देखा ऐसा मेरे को लगता है। मेरा अगला सवाल आप सभी लोगों से है कि हम देखते हैं हर गांव में विहार बनाया जाता है, विहारों में सही मायने में जो काम होना चाहिए वो काम होता है या नहीं होता है, इसी को लेकर हमारा एक अगला सवाल है कि जो मूवमेंट है धम्म की जो मूवमेंट है वो विहार के साथ बढ़ सकती है, विहार के साथ बढ़ सकती है या नहीं, विहार के साथ अपनी मूवमेंट बढ़ाने के लिए किस तरह का योगदान होना चाहिए, इसके बारे में हम लोगों से इस सवाल का जवाब लेने वाले। सर बताइए क्या कहेंगे?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तुम्हा आम्हाला सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, बौद्ध धम्माचे नीतिनियम आपल्यापर्यंत पोहोचवले आणि हे सर्व नीतिनियम जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचले तेव्हा एक बाब लक्षात आली की आमच्याकडे संसदीय लोकशाहीने जन्म घेतला आणि या संसदीय लोकशाहीने जन्म घेताना एक सगळ्यात महत्त्वाची बाब याच्यामध्ये टाकली ती राजकीय इच्छाशक्तीची, आणि ती राजकीय इच्छाशक्ती अशी आहे की त्यांनी आमचे विहार होऊ नयेत आणि ती विहार झालीत तर ती चळवळीची केंद्र होऊ नयेत, कारण मग ती चळवळ उभी राहिली तर राजकीय सत्तेला मोठं गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होते आणि म्हणून मग या राजकीय हव्यासापोटी आम्हाला फक्त समाज मंदिरं देण्यात आली, खऱ्या अर्थानं बुद्धविहारं देण्यात आली नाही, आणि मग त्या समाज मंदिरांची अशी अवस्था झाली की ती समाज मंदिरं अक्षरशः उद्विग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धम्मचर्चा घडत नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक वातावरण नाही, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एकत्रित येण्याचा जो वज्जी फॉर्म्युला आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचा तो दिसत नाही, त्या ठिकाणी धम्मप्रचारक येत नाही, त्या ठिकाणी धम्मप्रचारक आला तर धम्मप्रचारकाला ऐकायला कोणी येत नाही, ही अशी अवस्था निश्चितच धम्माला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाणारी आहे, धम्म चळवळ थांबवणारी आहे, पण हे जरी सगळं सत्य असलं तरी आमच्या काही ठिकाणी अशा धम्म केंद्रांमधून किंवा अशा विहारांमधून किंवा अशा समाज मंदिरांमधून आता चळवळीची केंद्र उभी राहू पाहत आहेत आणि या चळवळीच्या केंद्रांच्या माध्यमातून MPSC UPSCचा अभ्यासक्रम किंवा त्याच्यासाठीची अभ्यासिका या ठिकाणी उभी राहू लागली आहे, त्याच ठिकाणी धम्माच्या बाबतीतले संस्कार केंद्र उभे राहू लागलेले आहेत आणि म्हणूनच निश्चितपणानं ज्या ज्या ठिकाणी बुद्धविहार असेल, ज्या ज्या ठिकाणी समाज मंदिर असेल, ज्या ज्या ठिकाणी एखादी वास्तू असेल की ज्या ठिकाणी आमचा सारा समाज एकत्र येतो त्या समाजाला निश्चितच एका तज्ज्ञाची एका धम्माच्या संस्कारक्षम माणसाची आवश्यकता आहे की तो माणूस त्या ठिकाणी येईल, मग ते आपले भिक्खू असतील, बौद्धाचार्य असतील किंवा आपले श्रामणेर असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन धम्मसंस्कार हे प्रत्येकापर्यंत दिले पाहिजेत, उपासक उपासिकांनी ते धम्मसंस्कार स्वीकारले पाहिजेत आणि तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा असं म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, निश्चितच या चळवळींच्या केंद्राच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण याच्यातनं घेता येईल आणि एका राजकीय जी राजकीय इच्छाशक्ती अस्तित्वात नाही त्या राजकीय इच्छाशक्तीला या चळवळीच्या केंद्रांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा शह देता येईल आणि त्या राजकीय इच्छाशक्तीला आपल्याला भाग पाडता येईल की आता आमच्या विहारांची आणि केंद्रांची निर्मिती ही चळवळींची केंद्र म्हणून झाली पाहिजे. धन्यवाद. आहे विद्वत जी माणसं असतील ही अग्रेसर असतील, पुढे जर असतील तर काम चांगलं नेटानं होते, परंतु हे करत असताना चळवळीमध्ये अशा प्रकारचं झालं की फक्त विद्वत घटकच चळवळीचं काम करतात अशा प्रकारची स्थिती कुठे दिसायला मिळते. हे विद्वत घटक म्हणजे सुशिक्षित घटक जे असतील ते समोर असावे. आतापर्यंतची परिस्थिती फार वेगळी होती, आतापर्यंत अशिक्षित मंडळींनी ही चळवळ चालवली आहे, आता कुठे शिक्षित घटक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. अपेक्षा ही आहे की शिक्षित घटकांचा जो सहभाग असेल हा 75%, 60% जरी असेल तर 40% सहभाग हा इतरांनीही सहभाग द्यावा, म्हणजे चळवळ अतिशय गतिमान होईल. धन्यवाद. की बौद्ध पूजापाठमध्ये जे भीमस्तुती म्हटलं जाते ती योग्य की अयोग्य हा प्रश्न माझ्या इथल्या लोकांशी आहे. आणि सुरुवात मी फक्त एकच सांगतो, मला जास्त बोलायचं नाही, मला तुमच्याकडे उत्तर हवी आहे, कारण मला हा प्रश्न निर्माण झालेला आहे, याचं मला उत्तर कुठे मिळत नाही, कारण मी एवढा काही विद्वानही नाही, फक्त मला त्याचं एक उत्तर असं पाहिजे. दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू, आद्य कुलभूष तू भीमराजा, याचं उत्तर मला हवं आहे. वेळेस बाबासाहेबांच्या बद्दलची, कारण आपल्याला धम्म हा बाबासाहेबांनी दिला, गौतम बुद्ध आपल्याला बाबासाहेबांच्यामुळे समजलेले आहेत, म्हणून आपल्याला वंदनीय सर्वात गौतम बुद्धाच्या नंतर मी तर म्हणतो काकांवर गौतम बुद्धांच्यापेक्षा श्रेष्ठ आपल्याला बाबासाहेब आहेत आणि म्हणून त्यांची स्तुती हे करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर बाबासाहेब नसते तर आम्हाला गौतम बुद्ध कोण होते हे आम्हाला समजलंच नसतं, म्हणून बाबासाहेबाची स्तुती गाणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. दुसरा प्रश्न, दिव्य प्रभ रत्न तू, साधू वर दान तू. आता काही जणांना काय वाटते
की साधू वरदान त्या गोष्टीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे की बा साधूचं वरदान होतं आणि साधूच्या वरदानामध्ये बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. बंधूंनो, ही काव्यपंक्ती आहे, त्याचा आपल्या डोक्याला जास्त विचार करायला नको आहे. काव्य कवी लिहितो, कवी सूर्यापर्यंत जातो, कवी तळा समुद्राच्या तळाशी जातो, याचा तेवढाच विचार करावा. आणि आपण या प्रश्नाचा एवढा गांभीर्याने विचार न करता जे आहे ते आपण समजून घ्यावं. या ओळीवर इथे प्रश्न उपस्थित झालेला आहे, त्याची अशी एक आख्यायिका आहे की महू या ठिकाणी माता भीमाई म्हणजे रामजी बाबांची त्या ठिकाणी सेवा होती, मिलिटरीमध्ये होती, आणि माता भीमाई एका घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी एक भिक्षू आले, एक साधूच्या रूपामध्ये आले आणि भीमाईचा आणि त्यांचा तिथे संवाद झाला आणि त्या संवादातून असं उघड झालं की रामजी बाबांचे जे भाऊ होते तेच ते साधू झालेले होते आणि योगायोग त्यांचं तिथे भेट झालेली होती असं आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा त्या साधूला समजलं की अरे हे तर आपले सूनच आहे, त्यावेळेस त्या साधूने असा आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी पुत्रच जन्माला येणार आहे. आणि कवीने ते भीमस्तुती रचताना हा एक हा धागा पकडून त्याने त्याच्या भावना त्यामध्ये व्यक्त केल्या आहे, त्या भावना व्यक्त केल्या आहे की दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू, आद्य कुलभूषण तू भीम राजा. आणि यावर अधिक चर्चा मला असं वाटते की समोरच्यांचं समाधान झालेलं असेल, हे कवीची एक भावना आहे आणि ते त्यांनी तिथे व्यक्त केलेली असं मला वाटते. आणि त्याला झाकूही शकत नाही. इथल्या बौद्धांना, दलितांना, रंजल्या गांजल्या पीडितांना बुद्ध माहीत नव्हता. बुद्ध जगत श्रेष्ठ आहे ही मान्य करतो ना, बाबांनी मान्य केलेलं आहे. आणि जो श्रेष्ठ बुद्ध तथागत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दाखवला या भारतीय जनतेला, दलितांना, पीडितांना. म्हणून बाबासाहेबाचा भीमस्तुती आणि भीमस्मरण घेतल्या जातं, नाही तर आम्हाला बुद्ध माहीत नव्हता. म्हणून आम्ही बुद्धाला कमी न लेखता बाबासाहेबांच्या भीमस्मरण आणि भीमस्तुती घेतो, हे तुम्हाला त्याचं उत्तर देतो. आणि असे खोचक प्रश्न तुम्ही विचारायला नको, तुम्ही बुद्धिस्ट आहेत आणि तुम्ही त्याचं समजून घेतलं पाहिजे. तुम्ही अभ्यासही करा, थोडा कोणाचं खोटंही असू शकतं, पण तुम्ही अभ्यास का करत नाही? छोटे छोटे ग्रंथालय घर का ठेवत नाही? तुम्ही बी अभ्यास करा ना. मग हा खोटा बोलतो, तो खोटा बोलतो, तो भिक्कूताचा, हा भिक्कूताचा, हा कार्यकर्ताचा, हे असं नाही करायचं. पण आपण आपल्या बुद्धीला चालना द्या, शिका, समजून उमजून ज्ञान खरं खोटं. तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा ना, हे असं कसं स्वयंप्रकाशित व्हायचं आहे? असा अभ्यासक बनायचा आहे, तुम्ही आपण सर्व मिळून बनायचं आहे. चला, मंगल हो, सदा सर्वांचं मंगल हो.